भागात आपलं स्वागत बातम्या पाहूया आज सकाळी कोल्हापूरवासियांना दुःखद बातमी ऐकण्याची वेळ आली कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं आज पहाटे हैदराबाद इथल्या रुग्णालयात निधन झालं ते छप्पन्न वर्षाचे होते अन्न नलिकेला इन्फेक्शन झाल्यानं गेल्या चार दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते उत्तम फुटबॉलपटू यशस्वी उद्योजक अनेक फुटबॉल संघांचा आधारस्तंभ असणाऱ्या जाधव यांनी अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत कार्यतत्पर आमदार म्हणून आपला ठसा उमटवला होता आमदार जाधव यांच्या अकाली निधनामुळं कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे कोल्हापूरच्या विकासासाठी झटणारा तत्पर लोकप्रतिनिधी हरपला अशा शब्दात विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली विविध ठिकाणी जाधव यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर सायंकाळी साठच्या सुमारास पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाची बातमी आज सकाळपासून कोल्हापूर शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांना मोठा धक्का बसला मूळचे मंगळवार पेठेतले चंद्रकांत जाधव वयाच्या चौदाव्या वर्षी चुलते पंडितराव जाधव यांना दत्तक गेले मंगळवार पेठेतलं फुटबॉल प्रेम त्यांच्या रक्तातच भिनलं होतं त्यामुळे कोल्हापुरातील चांगले खेळाडू घडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले दोन लेथ मशीनपासून सुरू केलेल्या उद्योगाचा त्यांनी मोठा विस्तार केला या क्षेत्रात त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली होती गोशिमासह उद्योजकांच्या पाच संस्थांवर त्यांनी काम केलं औद्योगिक वीज दरवाढीच्या विरोधापासून ते एम आय डी सीमध्ये सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक आंदोलनात ते आग्रभागी होते लोकप्रतिनिधींना उद्योजकांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर उद्योजक स्वतःचा लोकप्रतिनिधी निवडून आणतील असा इशारा देत चंद्रकांत जाधव यांनी राजकारणात एंट्री केली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडून आले अवघ्या एकवीस दिवसात आमदार बनण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवला आमदार झाल्यानंतरही जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्यानं पुढाकार घेत राहिले कोरोना काळात आणि महापुरावेळी आमदार जाधव यांनी नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याचं महत्वाचं काम केलं स्वतःला दोनदा कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यावर मात करून ते पुन्हा लोकसेवेत सक्रिय झाले दुर्दैवानं पोटातल्या इन्फेक्शननं जोर धरल्यामुळं गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढत गेल्या गेल्या चार दिवसापासून हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज पहाटे एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळं एक कुटुंब वत्सल कुटुंब प्रमुख चांगला मित्र यशस्वी उद्योजक आणि तरुणांचा मार्गदर्शक हरपल्याचं दुःख आमदार जाधव यांच्या मित्रांनी व्यक्त केलं कामाची प्रचंड तळमळ असणारी व्यक्ती आणि राजकारण विरहित समाजकारण करणारी व्यक्ती आज आपल्यातून गेलेली आहे ईश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव ही आमच्या सर्व मी श्रद्धांजली लहानपणापासून फुटबॉलचं बाळकडू मिळाल्यामुळं आमदार जाधव यांना फुटबॉलबद्दल विशेष आकर्षण होतं कोल्हापूर एफ सी क्लबच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक फुटबॉल संघांना प्रोत्साहन दिलं परदेशी मार्गदर्शकांना बोलावून स्थानिक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं मुलींचा संघ तयार करून त्यांनी कोल्हापूरची वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला अनेक फुटबॉल संघांसाठी ते आधारवड होते त्यांच्या निधनामुळं पेठांमधला एक सच्चा फुटबॉल प्रेमी गमावल्याची भावना त्यांच्यासोबत फुटबॉल खेलेल्या मित्रांनी व्यक्त केली आज त्यांच्या एक मोठी सावली होती सगळ्या पेठेला चंदू जाधवांची ती आज सावली नाहीशी झालेली आहे लक्षात आलं काय कुठल्याही पेठेला मदतीचा हात कायम त्यांनी असा वर केलेला आहे कुठलीही मदत असून दे चंदू जाधवांनी ती केल्याशिवाय हेच होत नव्हतं एकदा आम्ही गणपतीची वर्गणी मागायला गेलो नाही तर साळोके फॅमिली तुमच्या मागं आहे म्हटल्यानंतर कशाला वर्गणी तुम्हाला लागते म्हटले दुसऱ्या वर्षी आम्ही गेलो नाही पण चंदू जाधवांना आम्ही गेलो नाही म्हटल्यानंतर ती वर्गणी परत आमच्या मंडळात आणून ठेवली एकतीसशे रुपये तिचा आम्ही सगळ्यांनी स्वीकार केला असा नेता परत होणार नाही आज सकाळी आमदार जाधव यांच्या निधनाच्या बातमीला कोल्हापूरकरांना धक्का बसला अनेकांसाठी ही वार्ता अनपेक्षित अविश्वसनीय आणि धक्कादायक होती दुपारी दोनच्या सुमारास त्यांचं पार्थिव गोकुळ शिरगाव एमआयडीसीत कोशिमाच्या कार्यालयात पोहोचलं त्यानंतर जाधव इंडस्ट्रीतून काँग्रेस कमिटी कार्यालयात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं त्या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील खासदार संजय मंडलिक माजी खासदार धनंजय महाडिक राजेश क्षीरसागर आमदार पी एन पाटील आमदार ऋतुराज पाटील राजूबाबा आवळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील व्हीबी पाटील ए वाय पाटील आर के पोवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर पार्थिव त्यांच्या सम्राटनगर इथल्या निवासस्थानी नेण्यात आलं त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मालोजीराजे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव आमदार जाधव यांच्या मंगळवार पेठेतील मूळ घरी नेण्यात आलं खासबाग मैदानजवळच्या संपर्क कार्यालयासमोरून मिरजकर तिकटी महाद्वा रोडमार्गे अंत्ययात्रा पंचगंगा स्मशान घाटावर पोहोचली हजारोंच्या उपस्थितीत साश्रू नैनांनी आमदार जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला